नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज. गौरी गणपतीच्या धावपळीच्या काळामध्ये जर तुम्हाला चकलीची भाजणी करायला वेळ मिळाला नसेल तरी काळजी करण्याचं कारण नाही. आज आपण पाहतोय बिना भाजणीची ज्वारी बाजरीच्या पिठाची चकली. ज्वारी बाजरीचं पीठ आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज उपलब्ध असल्यानं कमीत कमी वेळात ही चकली तयार होते. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नेहमीपेक्षा वेगळी कमीत कमी वेळेत तयार होणारी ज्वारी बाजरीच्या पिठाची खुसखुशीत चकली. ज्वारी बाजरीच्या पिठाची चकली करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला 4 वाट्या ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ घ्यायचं आहे. आपल्या घरातल्या ज्या रेग्युलर आकाराच्या वाट्या असतात ना त्याच वाट्यांचा इथे वापर करायचा आहे. पीठ वजनामध्ये म्हणाल तर साधारण 300 ग्रॅम. आता हे पीठ आपल्याला रेग्युलर होलच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बारीक होलच्या चाळणीनं चाळायची गरज नाही आहे. माझ्याकडे ज्वारी बाजरीचं मिक्स पीठ होतं म्हणून मी मिक्स पीठ वापरलं आहे. तुमच्याकडे जर अशा प्रकारचं मिक्स पीठ नसेल तर तुम्ही 2 वाट्या ज्वारीचं पीठ आणि 2 वाट्या बाजरीचं पीठ असं करू शकता. आता एका फोडणी पात्रामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते या पिठावर घालायचं आहे. आपण 4 वाट्या पीठ वापरलं आहे त्यासाठी आपल्याला 4 टेबलस्पून तेलाचं मोहन वापरायचं आहे. कडकडीत तेलाचं मोहन या पिठावर घातल्यानंतर प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मिनिटभरानंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर मात्र आपल्याला हाताच्या साह्यानं चोळत चोळत हे तेल आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. हे पा मिक्स झाल्यानंतर या प्रकारे त्याचा मुटका तयार व्हायला हवा. जर अशा प्रकारे मुटका तयार नाही ना झाला तर आणखीन 1/2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आणि या पातेल्यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे. आपण 4 वाट्या पीठ घेतले त्यासाठी आपल्याला 3 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. हे पण आपल्या पाण्याला आधण आले म्हणजे उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून किंवा चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून जिरे, 2 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि 2 टेबलस्पून किंवा मुठभर आपल्याला पांढरे तीळ यामध्ये घालायचे आहेत. आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस चमच्याच्या साह्यानं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. मी या चकलीमध्ये कधीच ओव्याचा वापर करत नाही, परंतु जर तुम्हाला ओवा वापरायचा असेल तर तुम्ही 1 टीस्पून ओवा वापरू शकता. काही जण तर यामध्ये लसूण पेस्ट आणि सांबार मसाला पावडरचा देखील वापर करतात. हे पण आपल्या पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. एका हातानं पीठ पाण्यामध्ये घालत राहायचं आणि दुसऱ्या हातानं चमच्यानं ते मिक्स करत राहायचं. हे पण आपल्या पिठानं जवळपास सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे. आता हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जवळपास 1 मिनिटभर आपल्याला हे पीठ मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. मिक्स झाल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 15 मिनिटं आपल्याला या पिठाला दरदरून वाफ काढायची आहे. 15 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे आणि हे पीठ आता आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ परातीमध्ये काढून घेतल्यानंतर हाताच्या साह्यानं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला हे पीठ खूप सैलसर मळायचं नाही आहे तर जरासं घट्टच मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण इतर चकल्या करतो ना त्यापेक्षा आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण भाकरीचं पीठ कसं मळून मळून ते प्लेन करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठसुद्धा मळून मळून घ्यायचं आहे. जवळपास 10 मिनिटं आपल्याला हे पीठ एकसारखं मळत राहायचं आहे, परंतु भाकरीला मळतो तसं सैलसर मळायचं नाही आहे तर घट्ट मळून घ्यायचं आहे. चकली सोऱ्यातून पाडली जाईल इतपत आपल्याला ते घट्ट मळून घ्यायचं आहे. अन्यथा तुम्ही खूप घट्ट मळलात ना तर चकली करताना तर तुकडे पडतीलच, शिवाय चकली तळतानाही तुकडे पडतील. 10 मिनिटांनंतर आपलं पीठ अगदी प्लेन मळून झालेलं आहे. हे पण आपल्या हातालासुद्धा अजिबात चिकटपणा राहिलेला नाही आणि परातीलासुद्धा राहिलेला नाही आहे. आपण 3 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि पीठ मळताना मी 1/2 वाटी पाणी वापरलंय, म्हणजे 4 वाट्या पिठासाठी आपल्याला 3.5 वाट्या इतकं पाणी लागले. आपलं पीठ किती जाडसर किंवा किती मऊसर आहे यावर पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. आता या पिठावर झाकण ठेवायचं आणि ज्यानं आपल्याला चकल्या करायच्या आहेत ना त्या सोऱ्याला आतमधून तेल लावायचं आहे आणि चकलीची प्लेटही लावून घ्यायची. चकलीची प्लेट लावताना प्लेटची जी खरखरीत बाजू असते ना ती खाली करायची, म्हणजे आपली चकली काटेदार येते. चकलीच्या सोऱ्याला तेल लावून झाल्यानंतर चकलीची प्लेट लावून झाल्यानंतर पिठावरचं झाकण काढायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे. आता एकूण पिठापैकी सोऱ्यात बसेल इतकं पीठ घ्यायचं आहे, त्या पिठाला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे आणि ते पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आहे आणि आता आपल्याला याची चकली पाडायला सुरुवात करायची आहे. परंतु अगोदरच आपल्याला हे पा मंद आचेवर तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आता आपल्याला चकल्या पाडायला घ्यायच्या आहेत. साधारणपणे चकलीचा आकार 3 ते 3.5 वेढे इतका असतो, परंतु मी 4 वेढे इतका घेतला आहे, म्हणजे खूप लहानही नाही आणि खूप मोठीही नाही. पाहताना तुम्ही आपली चकली कशी सरसर पडतीये ते. पीठ थोडंसं घट्ट आहे परंतु चकलीमध्ये अजिबात तुटत नाही आहे. चकली पाडून झाल्यानंतर चकलीचं शेवटचं टोक आणि पहिलं टोक थोडंसं चिकटवून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलामध्ये सुटण्याची भीती नसते. शक्यतो 1 घाण्याला पुरतील एवढ्याच चकल्या आपल्याला करून घ्यायच्यात, परंतु आता तुम्हाला दाखवायच्या आहेत म्हणून मी 2 घाण्याच्या चकल्या तयार केल्या.
अशा प्रकारे चकली तुम्ही ताट्यामध्ये, पोपटावर, चॉपिंग पॅडवर किंवा हे पहा आपल्या एखाद्या गोलसर डिशवर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं चकली करू शकता. आणि चकली करताना सोऱ्यानंच अशी गोल करायला हवी असं काही नाही, हातानं सुद्धा आपल्याला ती गोल करता येते अशा पद्धतीनं. जर आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळलं असेल ना, तर अशा पद्धतीनं चकली आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही. पाहताना तुम्ही कशी गोल गरगरीत चकली तयार झाली येते. जसं चकलीला हवं आहे ना, तसं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता गॅस शिपली मोठी करायची आहे आणि हाताच्या सहाय्यानं एक एक चकली या कढईमध्ये हळूवारपणे सोडायची आहे. आणि चकली तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे. गॅस शिपली मात्र मोठीच ठेवायची आहे. जेव्हा चकलीवरील बुडबुडे कमी व्हायला लागलेत असं आपल्याला वाटेल ना, तेव्हा चमच्याच्या सहाय्यानं चकली कडक झाली आहे का ते चेक करायचं. आणि चकली जर थोडीशी जरी कडक झाली असेल ना, म्हणजे सहज उलटता येईल अशी कडक झाली असेल ना, तर लगेच चकली आपल्याला उलट करून घ्यायची. पहिल्या वेळी खूप वेळ जर आपण तेलामध्ये चकली ठेवली ना, तर मग चकलीला वाटीसारखा खोलगट असा आकार येतो. म्हणून उलटण्यायोग्य झाली की लगेच उलट करून घ्यायची आहे. चकली उलट केल्यानंतर सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मिनिटभर मोठीच ठेवायची आणि एक मिनिटभरानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची. आणि इथून पुढील चकली आपल्याला मध्यम आचेवर तळून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर मध्यम आणि मोठी यांच्यामध्ये तळून घेतली तरी सुद्धा चालणार आहे, परंतु मंद आचेवर चकली अजिबात तळायची नाही आहे, खूप तेलकट होते. आणि मोठ्या आचेवर जर तळलीत तर बाहेरून तर कुरकुरीत होते परंतु आतून कच्ची राहते आणि मग नंतर ती लूज पडते. अशा प्रकारे आपल्याला चकली 2-3 वेळा उलट पालट करत तळून घ्यायची. हे पहा 10 मिनिटानंतर आपल्या तेलावरील बुडबुडे खूप कमी झालेले आहेत, अगदीच प्लेन तेल दिसते. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि आपल्याला चकली काढून घ्यायची. कोणताही एखादा पदार्थ जेव्हा आपण तो मंद किंवा मध्यम आचेवर तळून घेत असतो ना, तेव्हा तो काढून घेण्या अगोदर गॅसची फ्लेम 15 सेकंद मोठी करायची आहे. म्हणजे त्या पदार्थामध्ये जे तेल साठलेले असतं ना, ते गरम होतं आणि पुन्हा कढईमध्ये सोडलं जातं आणि मग आपला पदार्थ तेलकट होत नाही. पाहताना तुम्ही आपल्या चकलीला रंग किती मस्त आलाय आणि काटे तर पहा किती छान आलेत. इथून पुढील सर्व चकली आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, ही ज्वारी बाजरीच्या पिठाची चकली करताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही आणि कंटाळा सुद्धा करायचा नाहीये. जर तुम्ही घाई घाई ती चकली तळलीत ना, तर ती सुरुवातीला तर तुम्हाला कुरकुरीत वाटेल, परंतु कालांतरानं ती लूज पडत जाईल. आणि चकली काढताना चकलीतील तेल सुद्धा हे पहा अशा पद्धतीनं कढईच्या कडेला धरून निथळून घ्यायचं आहे. अन्यथा चकलीमध्ये जर तेल राहिलं ना, तरी सुद्धा आपली चकली लूज पडेल. पाहताय ना आपली चकली कशी कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली येते. जेव्हा केव्हा आपल्याला चकली खाण्याची इच्छा होईल आणि आपल्याकडे भाजणी नसेल आणि भाजणी करायला वेळ नसेल, तेव्हा आपण घरातच उपलब्ध असणाऱ्या ज्वारी आणि बाजरीच्या पिठापासून अशा प्रकारे कुरकुरीत खुसखुशीत चकली तयार करू शकतो. भाजणीची चकली स्वादिष्ट पौष्टिक तर असतेच, परंतु ही चकलीसुद्धा काही तिच्यापेक्षा कमी नसते. ही चकलीसुद्धा चवीला खूप छान लागते आणि मुख्य म्हणजे वेगळ्या चवीची. फक्त ही चकली करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. मुटका होईपर्यंत तेलाचं मोहून घाला. पाणी हळूहळू घालून पीठ घट्ट सरमळून घ्या आणि चकली मध्यम आचेवर निवांतपणे तळून घ्या. चकली तळताना अजिबात घाई करू नका, म्हणजे आपली चकली कुरकुरीत खुसखुशीत होईल आणि नंतर लूज पडणार नाही. ऐकताय ना आवाज? याआधी सुद्धा आपण गौरी गणपती विशेष मूग डाळ व गव्हाच्या पिठाची खारे शंकरपाळी, गव्हाचे पिठाचे चुरमा लाडू, फ्लावर मटरी म्हणजे फुलाच्या आकाराची मटरी, दालमोठ, घरीच दुधापासून तयार केलेले खव्याचे मोदक, उकडीच्या मोदकांची सुवासिक पिठी, बिना भाजणीची एका तासात तयार होणारी इन्स्टंट चकली, उकडीचे मोदक, भरड भाजणीचे वडे, गव्हाचं पीठ व केळीचे मोदक आणि चंपाकली या रेसिपी पाहिलेल्या आहेत. तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ज्वारीच्या व बाजरीच्या पिठाची खमंग कुरकुरीत खुसखुशीत चकली करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.